लॉकडाऊनच्या काळात राज्यातील नागरिकांना भरमसाठ वीज बिले आली. लॉकडाऊनमुळे आर्थिक तणावाखाली असलेल्या जनतेला सरकारने मोठ्या वीज बिलाचा शॉक दिला. याबाबत जन आक्रोश निर्माण झाल्यावर सवलत देण्याचे महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी जाहीर केले होते. पण आता या सरकारच्या ऊर्जामंत्र्यांनीच वीज बिलाबाबत दिलासा देण्यात येणार नाही व नागरिकांचं वीज बिल भरावे लागतील असेही स्वतः स्पष्ट सांगितले. दुसरीकडे महावितरण सक्तीने वीज बिल वसूल करण्याच्या प्रयत्नात आहे. महाविकास आघाडी सरकारने जनतेचा विश्वासघात केला. या सरकारला सत्तेच्या धुंदीतून जागे करून सवलत देण्यास भाग पाडण्यासाठी विरोधी पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष रस्त्यावर उतरला आहे. महाविकास आघाडी सरकारने भरमसाठ वीज बिलाबाबत जनतेला रास्त सवलत द्यावी या मागणीसाठी भाजपा यवतमाळतर्फे वीज वितरण कंपनी कार्यालयात समोर बस स्टँड चौक यवतमाळ येथे भाजपा जिल्हा नेते आमदार मदनभाऊ येरावार व जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या मार्गदर्शनात प्रशांत पाटील शहराध्यक्ष यांच्या नेतृत्वात वीज बिल होळी आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा महामंत्री राजूभाऊ बडगिलवार व जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर प्रवीण प्रतापजी यांनी आंदोलनकर्त्यांना मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी राजेंद्र डांगे, विजय कोटेच्या मायाताई शेरे, आकाश धुरड व अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. तसेच झरी जामनी येथे तिगाडी सरकारच्या निषेधार्थ वणी विधानसभेत आमदार संजीव रेड्डी बोधकुवार व पंचायत समिती सभापती राजेश्वर गोंडावार यांच्या उपस्थितीत वीज बिल जाळून होळी करण्यात आली. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष सतीश नाकले, लताताई आत्राम, सुरेश मानकर, प्रियाताई भोयर, सचिन दुंबनवार, राजू मोहतकार उपस्थित होते. जनता पहिलेच तणावाखाली असताना या महाराष्ट्र सरकारने जनतेचा रोष बघून तेव्हा तात्पुरती वीज बिल आम्ही माफ करू अशी घोषणा केली. आणि आता जर बघितलं तर जनतेला प्रचंड बिल इथं आलेले आहे. आणि ऊर्जा मंत्र्यांनी आता स्वतः सांगितलं आहे की जनतेला हे बिल भरावेच लागतील. अशा या खोटारड्या सरकारला जागे करण्यासाठी, त्यांना सत्तेच्या धुंदीतून जागे करण्यासाठी भारतीय जनता पार्टी आज रस्त्यावर उतरली आहे. आणि जनतेचे वीज बिल माफ झाले पाहिजे, वीज बिलामध्ये त्यांना सवलत मिळाली पाहिजे, शेतकऱ्यांना ट्रान्सफॉर्मर जोडून दिले पाहिजे, या सर्व मागणीसाठी आज भारतीय जनता पार्टींनी वीज बिल होळी आंदोलन आम्ही इथे सुरू केलेलं आहे. सचिन पत्रकार, यवतमाळ.